ईव्हीएम विरोधात अकोल्यात आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सम्राट अशोक सेनेचा मोर्चा. ईव्हीएम हटाव देश बचाव हे अभियान गत काही वर्षांपासून सम्राट अशोक सेना ईव्हीएम विरोधात आवाज उठवत आहे. याबाबत सत्ताधारी व निवडणूक आयोगाकडून दुर्लक्ष होत आहे. हे लोकशाही संपविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप सम्राट अशोक सेनेने केला आहे. आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश सिरसाट यांच्या नेतृत्वात ईव्हीएम बंद करण्याची मागणी करीत स्थानिक अशोकवाटिका येथून बस स्टँड चौक गांधी रोड पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दिनांक 16 जानेवारी 2024 ला अशोकवाटिका येथून ईव्हीएम हटा देश बचाव यासाठी सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं हा ईव्हीएम हटाव आणि देश बचाव यासाठी हा मोर्चा काढला. या मोर्चात आमची भारतीय नागरिकांच्या वतीनं मागणी आहे की सध्या जे ईव्हीएम मशीन, जे बॅलेट पेपर आहे, ते बॅलेट पेपर जे ईव्हीएम मशीन आहे ते बंद करून बॅलेट पेपरवर या देशातील प्रत्येक इलेक्शन आयोगांनी इलेक्शन घेतलं पाहिजेत अशी आमची इलेक्शन कमिशन आयोग यांना मागणी आहे. आणि आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिले आहे. आम्ही सर्वसाधारण जनतेच्या वतीनं हेच मागणी करतो की लोकशाहीला घातक असणारी ईव्हीएम मशीन हे तात्काळ बंद केली पाहिजेत. कारण की ज्या देशाने ईव्हीएम मशीन बंद केली बनवली त्यांनी सुद्धा ईव्हीएम मशीनवर बॅलेट पेपरवरच इलेक्शन घेतलं. म्हणून आमच्या देशात सुद्धा बॅलेट पेपरवरच इलेक्शन झालं पाहिजे आणि ईव्हीएम मशीन हाणून पाडली पाहिजे. हेच आमची सर्व भारतीयवासियांची मागणी. जय शिवराय, जय भीम, जय शंभर, ईव्हीएम हटा.